हरि ओम, माझं नाव वैशाली कोरगावकर, बांदा केंद्रातून मी आली आहे. मी 2014 बापूंकडे आली. तर 4 दिवसापूर्वी मी त्या माझ्या बहिणीचा नवरा एक्सपेक्ट झाला म्हणून मी त्याच्या मासिक शर्यतीला गेली. मी सकाळी जाऊन संध्याकाळी मी 6 वाजता मी परत आली, म्हणजे बसमधून सांगरी वगैरे आली मी. आणि एक 5 मिनटाचाच रस्ता होता माझ्या घरी पोचायला. आणि वाटेतच मला असा एवढा म्हणजे खोकला आला, काय सांगण्यासारखा नाही, म्हणजे बोलतच आली, म्हणजे बाजूच्याबरोबर सगळ्यांबरोबर शेजाऱ्यांबरोबर पुन्हा कोणाबरोबर बोलत आली. आणि 1-2-3 मिनटं 5 मिनटं एवढीच होती माझ्या घरात पोचायला मला. आणि एवढा मला असा खोकला आला म्हणजे माझा आवाज बघा, म्हणजे गेल्यातच जमा होती. मला वाटलं माझं संपलं सगळं, आता म्हणजे काय राहिलंच नाही असं. आणि मला आवंडा वगैरे काय, 1-5 मिनटं मला नुसतं माझ्या घशातून मोठ्याने आवाज व्हायला लागला. आणि खालचा भाग असा खालती, वरचा वरती राहिला. आणि माझा आवंडा पण घोटेना. आणि नुसती मोठ्याने अशी किंकाळी कशी यायला लागली. 1-5 मिनटं मला तसं झालं. मग 2 मिनटं आणखी झाली असती नाही तर माझं संपलेलं सगळं. जेव्हा माझा आवंडा असा मी जरा घोटायला गेली ना, त्यावरोबर मी म्हटलं बापू, असं सांगितलं मी. बापू म्हटलं काय आहे, मी आत्तापर्यंत मला असं कधी काय झालं नाही. आणि वाटेतच माझा असा एवढा हे झाला, म्हणजे कुणाला सांगितलं तर पटणार नाही. म्हणजे माझ्याबरोबर होती ती पण म्हणायला आली तुला बरं नाही म्हणून तिकडे तिकडे फोन गेले सगळ्यांचे, असं झालं. म्हणजे तेवढ्यातच माझ्या बहिणीचा फोन आला, पोचलीस काय म्हणून विचारायला. तर त्या फोन मी बंदच केला नाही, कारण हा प्रकार घडल्यामुळे फोन मी बंद केला नाही. तो फोन सगळ्यांनी म्हणजे ऐकला, माझ्या बहिणीने सगळ्यांना फोन केला, कारण अशी बहीण म्हणायला लागली एकदम आजारी झाली आहे म्हणून. चांगली बोलून चालून आली. पण जेव्हा मी ते आणि ती शेजारची एक बाई होती, ती मला म्हणजे तू घरात ये, घरात म्हणजे हातीला धरून तिने घरात ओढून नेलं ना मला असं बोलवून. आणि म्हणाले फॅनच्या खाली बस म्हणाले. ते पटकन माझा आवंडा घोटला आणि म्हटलं बापू, असं बोलली मी. आणि त्यांच्याकडे 5 मिनटं बसली, त्यांनी पाणी वगैरे दिलं आणि ते घेतलं आणि फॅन लावून 5 मिनटं बसली. आणि मी एकदम सडसडीत झाली, म्हणजे असं बापूंना मी सांगितलं, कारण बापू फक्त हाक मारली ह्याच्यातून मला वाचवलात तुम्ही म्हणून. म्हणजे जाण्याच्याच कंडिशनमध्ये मी होती, पण मला बापूने एक मला पुनर्जन्म दिल्यासारखा झाला. म्हणजे त्या ह्याच्यात ती बाई म्हणायला लागली काय ह्याच्यातून तू काय वाचणार नव्हतीसच, म्हणजे तशी माझी कंडिशन झाली. पण त्याच्यातून मला बापूने आजचा दिवस दाखवला. हे मोठे उपकार बापूंकडे माझे. हरिओम हरिओम हरिओम.